भारतीय जनता पक्षानं व या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील, गृहमंत्री अमित शहाजी असतील, यांनी सहकार खातं केंद्रामध्ये निर्माण करून एक क्रांतिकारक पाऊल उचललेलं आहे. निश्चितच या सहकार चळवळीच्या माध्यमातून या देशामध्ये एक सहकाराचं जाळं उभं राहिलेलं आपल्याला पाहायला मिळेल. यातून लाखो रोजगाराची निर्मिती सुद्धा होईल आणि ग्रामीण भाग हा सहकार चळवळीच्या माध्यमातून सक्षम बनायला या सहकार खात्याच्या माध्यमातून निश्चितपणानं ऊर्जा मिळेल. महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य आहे, परंतु या राज्यामध्ये जी सहकार चळवळ रुजलेली होती त्या सहकार चळवळीला घरघर खऱ्या अर्थानं आज लागलेली पाहायला मिळत आहे. तिसऱ्या पिढीनं ही सहकार चळवळ खऱ्या अर्थानं राजकारणाची बटीक बनवली. त्या राजकारणातून ही सहकार चळवळ आता मुक्त होईल आणि त्याच्यामध्ये ज्या पळवाटा आहेत या पळवाटा आता बंद केल्या जातील आणि त्या जर बंद झाल्या तर निश्चितपणानं सहकार चळवळीला बळकट येईल. एक म्हणावं लागेल की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आदरणीय पवारसाहेबांचा उदय आणि सहकार चळवळीचा ऱ्हास असं समीकरण या राज्यामध्ये आज झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारनं डायरेक्ट गाव पातळीवरती सहकार चळवळीचं जाळं विणण्याचं काम आपल्या या सहकार खात्याच्या माध्यमातून करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. रयत क्रांती संघटना या निर्णयाचं स्वागत करतो.